राज्य सरकारकडून मानवी हितासाठी अनेक सरकारी योजना राबवण्यात येतात शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेतजमिनीचे वाद हे काही नवे नाही आहेत गेल्या अनेक वर्षापासून जमिनीच्या वादामुळे काही शेतकरी कोर्ट कचेरीच्या फेऱ्या मारत आहेत म्हणूनच शेतजमिनीचे वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारनं आता सलोखा योजना आणली आहे तर बातमी व्हिडिओजमध्ये आज आपण ही योजना नेमकी काय आणि याचा फायदा काय होणार याबाबत जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जर तुम्ही बातमी व्हिडिओजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा शेतजमिनीचा ताबा आणि वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये आपापसात अनेक ठिकाणी वाद होतात हे वाद मिटवण्यासाठी तसेच समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी ही सलोखा योजना आणण्यात आली आहे या योजनेत एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतजमीन धारकाचे अदलाबदल दस्तासाठी नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्यात येईल असे राज्य सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय या योजनेअंतर्गत दस्त नोंदणीच्या अदलाबदलासाठी मुद्रांकशुल्क एक हजार रुपये आणि नोंदणी फी शंभर रुपये आकारण्यात येईल आता राज्य सरकारनं सलोका योजनेस मान्यता दिली करी पण याचा नेमका काय फायदा होणार असा सर्वांना प्रश्न पडला असेल तर या योजनेमुळे शेतकऱ्यांना विविध फायदे होणार आहेत या योजनेमापची भूमिका स्पष्ट करताना सरकारनं म्हटलं की या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक मानसिकता निर्माण होईल तसंच विविध न्यायालयीन प्रकरण निकाली निघतील भूमाप अनावश्यक हस्तक्षेप सुद्धा होणार नाही तर एकूण जमीनदार धारकांची खाते संख्या तीन कोटी सदतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे त्रेपन्न एवढी आहे तर एकूण वहिवाटदार शेतकरी एक कोटी बावन्न लाख इतके आहे शेत जमिनीच्या ताब्या संदर्भात बाद एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या सुमारे तेरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे चाळीस इतकी आहे सलोखा योजनेत अर्ज केल्यानंतर तलाठी यांनी मंडळ अधिकारी यांनी पंधरा दिवसात पंचनामा करणे आवश्यक असल्याची माहिती देखील राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे पन्नास वर्षापूर्वी राज्य शासनाने जमीन सुधारणा करण्यासाठी शेतकरी बांधवांचा खर्च वाचवण्यासाठी आणि उत्पन्न वाढेल या अनुषंगाने जमीन एकत्रीकरण योजना आणली होती या योजनेअंतर्गत जमिनीच्या चुकीच्या नोंदी झाल्या आणि मालकी हक्काबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला जमिनीचे छोटे छोटे तुकडे झाले असल्याने शेती करण्यासाठी परवडत नव्हती त्यामुळे एकोणीसशे मध्ये शासनाने एक योजना आणली या योजनेच्या माध्यमातून परस्पर संमतीने लगतच्या तुकड्याचे एकत्रीकरण करण्यात आले यामध्ये मात्र मोठ्या तांत्रिक चुका पाहायला मिळाल्या सर्वात मोठी चूक म्हणजे जो शेती करतो त्याच्या नावावर

विक्री करताना तंटे उभे राहिले खरं पाहता शासनाने एकत्रित केलेले बहुतेक शेतीचे मालक हे भाऊ बंद होते यामुळे भाऊ बंदकीमुळे मोठा वाद सुरू झाला हा वाद आपसी सलोख्याने काही मिटू शकला नाही आजपर्यंत तेव्हा सुरू झालेला वाद कायम आहे या जमिनीच्या वादामुळे चक्क मर्डर आणि हाफ मर्डर सारख्या घटना घडल्या दरम्यान आता यावर उपाय म्हणून शासनाकडून सलोका योजना राबवली जाणार आहे तब्बल पन्नास वर्षापूर्वी सुरू झालेला हा वाद यामुळे मिटेल अशी आशा शासनाने व्यक्त केली आहे तर सलोका योजना योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये होणारे वाद मिटतील का आणि या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन योजना आणि माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू धन्यवाद